मते मागण्यासाठीच पुलवामा हल्ला घडविला होता का, अशी घनाघाती टीका राज ठाकरे यांनी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर भाषणांमधून शहीद जवानांच्या नावाने मते मागत आहेत। ज्यांच्या कुटुंबातील तरुण गेला त्यांच्याकडे बघायला सरकारला वेळ नाही, असला पंतप्रधान मी आजपर्यंत बघितला नाही, अशी घणाघाती टीका करून जवानांना शहीद करण्यासाठीच पुलवामा हल्ला घडविला होता का, अशी विचारणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना केली। सोमवारी शहराच्या पूर्व भागातील कर्णिक नगर येथील फुटबॉल मैदानावर मोदी शहामुक्त भारतासाठी जनजागृती करण्यासाठी मनसेच्या वतीने ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी त्यांनी मोदी शहा आणि फडणवीसांचा पुन्हा एकदा पुराव्यासह समाचार घेत आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं आवाहन दिलं। यावेळी ठाकरे यांनी अत्यंत गंभीरपणे मोदी आणि फडणवीस सरकार लोकांची कशी फसवणूक करत आहेत याचं चित्रफितीद्वारे विवेचन केलं। ते म्हणाले, आपण लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार दिले नाहीत, मात्र सभांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचं कर्तव्य पार पाडत आहे। 5 वर्षाचा कालावधी काही छोटा नाही। अगोदरचे सरकार वाईट होते म्हणून त्यांच्यावर जनतेनं विश्वास टाकला तर हे त्यांच्यापेक्षा भयानक निघाले। माझ्या सभांचा खर्च मागण्यापेक्षा 5 वर्षात यांनी किती थापा मारल्या हे मोजलं तरी बरं होईल। लोकांनी मागचं सगळं विसरून जावं म्हणून सत्ताधारी तुमच्यापुढे एकामागून एक गोष्टी उभे करत आहेत, कारण लोकांनी मागील गोष्टी विसरून जावं यासाठी जाती जातींमध्ये धर्मांमध्ये भांडणं लावायची आणि त्यामध्ये आपला स्वार्थ साधायचा हे सत्ताधाऱ्यांनी आता सुरू केलं आहे। मोदी शहा राजकीय क्षितिजावरून नाहीसे झाले पाहिजेत, तेच काय त्यांना मदत करणाऱ्यांनाही मतदान करायचं नाही अशी खुणगाट मनाशी बांधा, असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं। आर्थिक दुर्बलांना 10% आरक्षण, हा देश बाबांनो तुमची सगळी जाती पातीमध्ये सगळी डोकी भडकवून माती भडकवून एकमेकांच्या उरावर तुम्हाला यांनी नाचवलं। हा दलित आहे, हा मराठा आहे, हा या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे, कधी ह्याला सांगायचं आरक्षण देतो, कधी त्याला सांगायचं आरक्षण देतो। याच सरकारने सांगितलं होतं ना, आम्ही दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ सांगितलं होतं ना। जर दरवर्षी 2 कोटी लोकांना जर समजा या लोकांनी रोजगार दिला असता तर 5 वर्षामध्ये साधारणपणे 10 कोटी लोकांना रोजगार मिळाला असता। 10 कोटी लोकांना रोजगार मिळाला असता याचा अर्थ साधारणपणे घरची जर 4 माणसं पकडली तर 40 कोटी लोकांचा प्रश्न सुटला असता। झालं काय? एके दिवशी आमच्या पंतप्रधानाला एक झटका आला आणि एका रात्री त्यांनी नोटा बंद करून टाकली। या नोटाबंदीचा परिणाम काय झाला हे आत्ताकडे बाहेर येत आहे। आमच्या देशातल्या अधिकृतांकडा आमच्या देशातल्या साधारणपणे 4.5 ते 5 कोटी लोकांचे नोकऱ्या गेल्या। देशातल्या 4.5 ते 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, जे 2 कोटी लोकांना दरवर्षी रोजगार देणार होते त्यांच्या एका निर्णयाने या देशातल्या 4.5 ते 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या। हा अधिकृत आकडा, अनधिकृत माहीत नाही। काय सापडलं आता? आणि मग हे सगळे प्रश्न तुम्ही विचारू नये, याच्यासाठी मग काय करायचं? दंगली घडवायच्या, जातीपातीमध्ये सगळी भांडणं लावायची, याच्या नावाने आरक्षण मागितलं की त्याचं डोकं तापतंय, त्याच्या नावाने आरक्षण मागितलं की ह्याचं डोकं तापतंय, भांडा तुम्ही एकमेकांमध्ये भांडा, हे यांची 5 वर्ष काढून देत आहेत। या विषय मागे पण बोललो, मी पुन्हा सांगतो की जर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही उद्योगामध्ये, नुसत्या सरकारी नाही, कोणत्याही उद्योगामध्ये समजा महाराष्ट्रातली माझी मराठी मुलं आणि माझ्या मराठी मुली यांना जर काम मिळालं, महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाहीये। काय झालं? स्वच्छ भारत माझ्याकडे प्रचाराचा खर्च मागते भाजप। या नरेंद्र मोदींनी गेल्या 5 वर्षामध्ये ज्या सगळ्या फेल योजना आहेत, ज्या योजनांचं काही झालं नाही, त्याच्या फक्त जाहिरातींवरती केलेला खर्च
580 कोटी आहे. नुसत्या जाहिरातींवरती केलेला खर्च हा 4,880 कोटी रुपये फक्त जाहिराती. माझ्याकडे खर्च मागताय तुम्ही, त्या खर्चाचं काय झालं ते पहिलं सांगा. स्वच्छ भारत, स्टँड अप इंडिया, मेक इन इंडिया. यावेळी व्यासपीठावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे, शिरीष सावंत, अभिजित पानसे, नितीन भोसले, जिल्हा संघटक दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, प्रशांत गिड्डे, महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया महिंद्रकर, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, माढा लोकसभा अध्यक्ष अप्पासाहेब करचे आदी उपस्थित होते.